जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर स्वागत करतो. दर्शक हो, आता थोड्या वेळामध्ये सोलापूर येथे बहुजन वंचित आघाडीच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. तरी आज सकाळपासून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या येण्याची एवढी गर्दी वाढलेली आहे की या स्टेडियममध्ये आता हजारोच्या संख्येने जनता उपस्थित आहे. धनगर समाजाचे नेते माननीय अर्जुन सलगर यांना मी विनंती करते, आपण प्रास्ताविक करावं. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर सम्राज्ञी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या विराट कर्तृत्वास नतमस्तक होऊन आज विचारपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आणि सर्व वंचित समाजाचं प्रतिनिधित्व करणारे सर्व आदरणीय नेतेगण आणि समोर जमलेले माझे सर्व समता सैनिक, भीम सैनिक आणि अहिल्या सैनिकांनो, बांधवांनो, आज देशाला स्वतंत्र मिळून 70 वर्षे झाली. या ठिकाणी पंडित नेहरू आले आणि सांगितलं की आम्हाला स्वतंत्र मिळालंय, स्वतंत्र देशाला मिळालं. पण बांधवांनो, आम्हाला गावं मिळाली नाहीत, आम्हाला वस्त्या करायला जागा मिळाल्या नाहीत, आम्हाला पोटं भरायला जमिनी मिळाल्या नाहीत. आम्ही पाटलांकडे गेलो, पाटलांना आमचा नेता मानला, पाटलांकडून आम्ही अपेक्षा केल्या आमच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटतील म्हणून. वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून धनगर समाजाला, या सर्व भटक्या समाजाला, सर्व उपेक्षित समाजाला त्या राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय दिला होता. परंतु बाबासाहेब असं देखील म्हणाले होते की ही राज्यघटना जे चालवतील, जे देश चालवतील, ते जर या देशातील दीन दुबळ्या गरीब लोकांना आपलं मानत असतील, राज्यघटनेचा आदर करत असतील, तर तुमचा उद्धार होईल. पण बांधवांनो, तसं झालं नाही. घटनाविरोधी लोक, घटनेचा आदर न करणारी लोक आजपर्यंत सत्तेमध्ये राहिली आणि बाबासाहेबांनी जे काही घटनेच्या माध्यमातून दिलं ते पुस्तकात बंदच राहून गेलं. 70 वर्षाचा काळ ओलांडला. आज आम्हाला बाळासाहेबांच्या माध्यमातून एक कणखर नेतृत्व मिळालं, आवाज दिला आम्हाला. आम्हाला वाटलं आम्हाला बाबासाहेबांनी झाक मारली. आम्ही धनगर निघालो, पंढरपूरमध्ये साहेब आले आणि 100 विधानसभेच्या जागा देतो धनगरांनो, आता कुणाच्या मागं फिरायची गरज नाही म्हणाले. आमच्या पाठोपाठ आमचे भाऊबंद सगळे भटके विमुक्त 42 जातीची संघटना घेऊन निघणारे आमचे लक्ष्मण मानेसाहेबांच्या सर्व संघटना आल्या, पुण्यामध्ये जाऊन उभारल्या, बाळासाहेब आले. अरे भटक्यांनो, तुमची भटकण ती आता थांबेल, कारण जे बाबासाहेबांनी दिलंय ते राबवण्यासाठी ह्या देशाची राज्यसत्ता आपल्या ताब्यात घ्यावं लागणार आहे. हा संदेश पुण्यातून साहेबांनी दिला. बांधवांनो, धनगर आली, माळी आली, सगळे भटके आले, सोलापूरमध्ये साहेब पोहोचते तोपर्यंत सोलापूरमध्ये संख्येनं प्रचंड असलेला आणि 60-70 वर्षापासून वंचित असलेला मोची समाज, ज्याची लोकसंख्या शहरामध्ये 1,60,000 एवढी लोकसंख्या आहे, हा समाज बाळासाहेबांना भेटायला आला. साहेब म्हणले, काळजी करू नका,
जसा धनगरांचा माळ्यांचा भटक्यांचा वंचितपणा घालवणार आहे तसंच मोची समाज देखील ह्या सोलापूरमध्ये कधी उपेक्षित राहणार नाही. बांधवांनो एवढं होतंय का नाही तोपर्यंत ओवैसी साहेबांनी हैदराबाद वरून आवाज दिला बाळासाहेब मागे म्हणू आणि बघत बघत एक झंझावात निर्माण झाला. महाराष्ट्रातील पवार पाटलांची झोप उडाली. अरे म्हणे आता भाजपला मदत होईल. तुम्हाला माहित नाही पाटलांनो आम्ही बारामतीत आलो होतो. तुम्हाला वाटत होतं महाराष्ट्राचा सातबारा तुम्ही तुमच्या नावावर घेतलेला आहे. तुमची सत्ता खालसा करून हा दीडशेना मुख्यमंत्री आम्ही बसवलाय धनगराने. पर्याय नव्हता साहेब. तुम्ही आम्हाला 2014 ला भेटले असते तरी वंचित आघाडी आज सत्तेमध्ये राहिली असते. पवार पाटलांनो कदाचित तुम्हाला माहिती नसेल 18% धनगरले मॅजिक फिगर आहे. फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला खतम करत नाही भाजप सेनेचा धुरळा देखील उडवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सर्व बाळासाहेबाला ऐकायला आलात मी रोजच आहे सोलापूरमध्ये. मी वेळेचं भान ठेवतो. येणाऱ्या लोकसभेला साहेबांनी माझ्यावर उस्मानाबाद लोकसभेची जबाबदारी दिली आहे. पण मी तुम्हाला सांगतो सोलापूरमधून साहेबाला खासदार केल्याशिवाय राहत नाही. मी बरेच समाजाचे प्रतिनिधी आहेत सर्वांना ऐकायचं आहे. हा उत्साह असाच राहू द्या. जय भीम जय ज्योती जय क्रांती. भेटूया थोड्या वेळानंतर. तोपर्यंत जय भीम. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.